नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचं झिरकं, म्हणजे शेंगदाण्याची आमटी. ही आमच्या गावाकडे बनवली जाते, पारंपरिक हा पदार्थ आहे. झिरकं करायच्या आधी आपण शेंगदाणे थोडे भाजून घेऊया. मंदाचेवर शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे, कारण ते जेवढे भाजणार तेवढे आपल्या झिरक्याला टेस्ट येणार आहे. तर ते आपण छान असे भाजून घेऊया. 2-3 मिनटं लागतील आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायला. आहे ना, उपासाच्या दिवशी खाल्लं जातं त्या साईडला, नाशिक नगरमध्ये त्या साईडला बनवतात. आणि हे आपल्याला भगरचा भात किंवा वरईची भाकरी ह्याच्याबरोबर खूप छान लागतं. आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठीच हे झिरकं बनवलं जातं. असंही आपण मध्येच आमटी म्हणून बनवू शकतो, शेंगदाण्याची आमटी. आणि जर आपल्याला उपवासाला बनवायचं असेल तर त्याच्यात लसूण घालत नाही, बाकी आपण नेहमीसारखी आमटी बनवू शकतो. आणि खूप छान अशी टेस्ट असते उपवासाच्या दिवशी, तर खूपच छान लागतं. तर संध्याकाळी जे उपास सोडायचे नसतात त्या उपवासासाठी हे जरूर बनवलं जातं, वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी म्हणजे झिरकं. शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत, हे आपण आता काढून घेऊया. थोडंसं आपण खोबरं घालतो याच्यामध्ये. तुम्हाला हवं असल्यास तीळ घाला, खोबरं घाला, आणि नाही तर तुम्ही फक्त शेंगदाण्याचं सुद्धा करू शकता. खोबरं आणि तिळाची टाकणं जरुरी नाही आहे, कारण आम्ही जेव्हा गावाकडे बनवायचो तेव्हा खोबरं आणि तीळ कधी घातले नव्हते, फक्त शेंगदाण्याचीच आपण झिरकं बनवतो आणि खूप टेस्टी होतं ते. शेंगदाणे आपण थंड करून आणि सोलून घेतलेत. आपण आता हे सोलून घेतले, हे वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये. आता याच्यामध्ये आपण खोबरं पण घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि 1/2 चमचा जिरा घालूया. हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे वेगळं वाटायचं आहे. आणि आपण आता लसूण आणि हिरवी मिरचीसुद्धा वाटून घेणार आहोत. तर हे आता आपण सुरुवातीला वाटून घेऊया. आपण लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे. आणि हे सुद्धा आपण शेंगदाणे, कोथिंबीर, जिरे आणि खोबरं हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण याला फोडणी देऊया. आपली कढई तापलेली आहे, आता आपण याला फोडणी देऊया. मी तेल घातलेलं आहे. जर तुम्हाला उपासाला करायचं असेल तर तुम्ही तूप घालायचं आहे, त्याच्यामध्ये लसूण घालायचा नाही आणि हळद पण घालायची नाही. आता याच्यामध्ये आपण जिरा घालतो आहे. जिरा तडतडला की आपण त्याच्यात कढीपत्ता घालायचा आहे. जिरा छान तळला गेला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये दुसरा काहीही पदार्थ टाकत नाही, फक्त शेंगदाणेच वाटून घालतात. आणि कोणाला हवं असलं तर उकडलेले बटाटे पण घालू शकता, पण आज झिरकं बनवते तर झिरकं म्हणजे फक्त शेंगदाण्याचंच असतं. आता आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लसूण किंवा हिरवी मिरची वाटूनच घालावी लागते. अख्ख्या मिरचीने ते तिखट होणार नाही आणि शेंगदाण्याला तिखटपणा थोडा असेल तर ते झिरकं छान लागतं, म्हणून मी हे वाटून घातलं आहे. हे बघा, आता आपण हे शेंगदाणे वाटून घेतले, त्याच्यात मी थोडंसं पाणी घातलं आहे. आता मी ते त्याच्यात टाकते डायरेक्ट. छान अशी फोडणी बसलेली आहे बघा, मस्त. आता तुम्हाला जितकं पातळ करायचं आहे, घट्ट करायचं आहे, तेवढं तुम्ही त्याच्यात पाणी घालायचं. त्यात आपण पाणी घालूया. अगदी 5-10 मिनटांमध्ये होणारा पदार्थ आहे, 10 मिनटं पण लागत नाही. खूप छान आणि टेस्टी, भाकरीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, वरईच्या भाताबरोबर तो खूपच सुंदर. बघा मस्त,
छान याला आता उकळी होऊन द्यायची आहे आपल्याला। चवीनुसार आपण मीठ घालतोय, हे पण उपासाचं मीठ आहे बघा। जसं उपासाला हे आमटी बनवतात तशीच मी बनवते, फक्त याच्यामध्ये मी लसूण ॲड केला आहे, तो नाही टाकला तरी चालेल। मी याच्यात आता हळद नाही घालत कारण याची ओरिजिनल चव खूप छान असते, याच्यात कुठलेच मसाले घालायची गरज नाही। फक्त तुम्हाला असं पातळ आवडत नसेल तर त्यात तुम्ही उकडलेला 1 ते 2 बटाटे घालू शकता। ह्याला आपण थोडंसं उकळून देऊया। हे बघा खूप सुंदर, खूप छान झालं आपलं झिरकं आणि घट्ट असं झालं आहे, पातळ पण करू शकता। खूप मस्त झणझणीत असा हा पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। वाटून घातलेलीच आहे मी, फक्त सजावटसाठी थोडीशी घातली आहे। खूप सुंदर असा पदार्थ आहे, तुम्ही जरूर करून बघा, खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।